क्राइम ब्रांच यूनिट 4 को मिली एक और बड़ी सफलता। महिलाओं को घायल कर लूटने वाले अपराधियों को पकड़ा। चाकू की नोक पर महिलाओं को लूटा करते थे। चाकू की नोक पर महिलाओं को लूटने वाले गिरोह को क्राइम ब्रांच यूनिट 4 ने काफी मशक्कत के बाद आखिरकार पकड़ लिया है। पुलिस द्वारा दी गई जानकारी के अनुसार 24 जनवरी की सुबह 5:30 बजे बेबी रामधन राठौर योगा क्लासेस के लिए जा रही थी, तभी 3 अज्ञात लोग स्कूटी में आए और बेबी पर चाकू तान दिया। साथ ही गाली गलौज कर पास से मोबाइल व नकद सहित 34,400 रुपये लूट लिया। इसके बाद आरोपियों ने 23, 24 और 25 जनवरी को परिमंडल 4 के तहत आने वाले हुड़केश्वर पारडी क्षेत्र में सुबह वॉक पर गई महिलाओं को चाकू की नोक पर लूटा। इन सभी घटनाओं ने पुलिस को तो परेशान कर ही रखा था, साथ ही महिलाओं में एक दहशत पैदा कर दी थी। मामले की क्राइम ब्रांच ने बारीकी से जांच की और कई मोबाइल नंबरों को छांटने के बाद पता चला कि आरोपी तमिलनाडु में है। पुलिस तत्काल तमिलनाडु पहुंची और 6 दिनों तक तलाश के बाद आखिरकार आरोपी को पकड़ लिया। आरोपी का नाम रामेश मल्लेश आरामुल्ला है, जो कि चंद्रपुर का शातिर अपराधी है। चंद्रपुर जेल में पूछताछ के बाद राहुल के साथ अन्य आरोपी राकेश सेनापति का नाम शामिल होने की बात सामने आई। साथ ही अन्य 2 आरोपियों की तलाश अब भी जारी है। सख्ती से पूछने के बाद आरोपियों ने अपने अपराध कबूल कर लिए हैं। पुलिस ने आरोपियों द्वारा वाहन और जबरन चोरी के मामले का पर्दाफाश करते हुए 1,20,000 का माल जब्त किया है। इस गिरोह को पकड़कर क्राइम ब्रांच यूनिट 4 को एक बड़ी सफलता हासिल हुई है। मेरा मत असा है कि मागील 23/2020 ते 25/2020 या दरम्यान म्हणजे 23, 24 आणि 25 या 3 दिवसांमध्ये 7 चेस स्नॅचिंगचे चेन रॉबरीचे गुन्हे घडले आपल्या एरियामध्ये। त्यामध्ये 3 जे आहेत हेच जबरी चोरीचा प्रयत्न झालेला आहे आणि 4 गुन्हे जे आहेत ते आपल्याकडे दाखल झालेले आहेत। अशा 7 चेस स्नॅचिंग त्यांनी केलेले आहे। जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही मोठ्या शिताफीने आणि टेक्निकल याचा आधार घेऊन त्याचप्रमाणे आम्ही हे जे आरोपी आहेत हे सगळे आरोपी आहेत तामिळनाडूमधील आरोपी आहेत, तिन्ही राहणारे आणि तात्पुरते हे बिडगाव पारडी आणि चंद्रपूर या ठिकाणी भाडेने रूम घेऊन राहत होते। तर यामध्ये असं झालं की आम्ही असं अतिशय कठोर मेहनतीने वर्कआउट केलं, कारण ही महिलांची यांचा जो यांची जी एमओबी होती की ज्या महिला सकाळला झाडायला निघतात झाडू मारायला किंवा आंघोळ म्हणजे रांगोळ टाकायला किंवा मॉर्निंग वॉकला, तर त्यांचंच नेमकी त्यावेळेला ते चेन स्नॅचिंग चेन रॉबरी करायची आणि हे मिळालेलं सोनं सर्व ते चेन्नईमध्ये जाऊन विकत होते। म्हणजे त्यांचे जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवायचे, परत ते काही दिवसानंतर परत यायचे, अशी त्यांची ही गुन्हा करण्याची एमओबी आहे। आणि आता ते सर्व जे यामध्ये जो आम्ही मेन गुन्हेगार आहे जो त्या 3 जे गुन्हेगार बाईकवर बसणारे होते त्यामधला जो मधला गुन्हेगार आहे ज्याच्याकडे चाकू होता, तर तो चाकू असलेला गुन्हेगार जो आपला राहुल म्हणून आहे राहुल मल्लेश आरामुल्ला त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याच्याकडनं आम्ही आता 7 चेन स्नॅचिंग जे म्हणजे गुन्हे आहेत ते छाती चेन स्नॅचिंग आम्ही डिटेक्ट केलेले आहेत आणि यामध्ये 4 जे स्नेच चार्जिंग आहे ज्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व मुद्देमाल आम्ही जप्त केलेले आहे। यामध्ये एकूण आम्ही 1,20,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। 2 मंगळसूत्र आहे, तिसरं सुद्धा मंगळसूत्र आहे जे अर्ध फिरेदीकडे आहे आणि अर्ध आरोपीकडे होतं, हे सुद्धा आम्ही रिकवर केलेलं आहे। याच्यामध्ये आम्हाला अतिशय हार्ड वर्कआउट करावं लागलं। आमची 6 दिवस टीम तामिळनाडू येथे होती, वेल्लरला होती, तिथे भाषेचा पण भरपूर प्रॉब्लेम झाला, तरी देखील आम्ही हे सर्व प्रयत्न करून हे सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आणि हे जे उर्वरित मुरलीधर आणि राकेश असे हे जे 2 आरोपी आहेत आता यांचंसुद्धा लोकेशन सध्या वेल्लोरला आहे, त्यांनासुद्धा आम्ही काही थोड्या दिवसामध्ये ताब्यात घेतो आहे। बाकी या आपल्या ज्या एरियात होणारे जे आता चेन स्नॅचिंग आहे याला एकदम प्रतिबंध आलेला आहे आणि आता या गुन्हेगारांना कळलं आहे की पोलीस आपल्या क्राईम पोलीस आपल्या मागावर आहे, म्हणून ते सर्व इथून आता पळालेले आहेत।